1 एप्रिल पासून तुमचे बँकेचे व्यवहार, गुंतवणूक आणि दैनंदिन आयुष्यात नेमके काय बदल होणार आहेत ते आता जाणून घेऊया. 31 मार्च पर्यंत तुमचं पॅन कार्ड आधारशी जोडलेलं नसेल तर ते इनव्हॅलिड ठरेल. याशिवाय तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो, तसंच तुमचं डीमॅट खातंही बंद होऊ शकतं. महाराष्ट्रातील अर्थसंकल्पातील घोषणेनुसार CNG वरील VAT जो आधी 13% होता त्यात 10% कपात केल्याने आता तो केवळ 3% आकारला जाणार आहे. त्यामुळे CNG वर धावणाऱ्या वाहनांचा प्रवास खर्च 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून मोबाईल, चार्जर, चामड्याच्या वस्तू, चप्पल, शेतीची साधनं स्वस्त होणार आहेत. कट आणि पॉलिश केलेले हिरे, रत्न यांच्यावरील कस्टम ड्युटी 5% कमी होणार आहे, त्यामुळे पॉलिश केलेले हिरेसुद्धा स्वस्त होतील. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात नफा झाल्यास 30% कर आकारला जाणार आहे, शिवाय तोटा झाल्यासही कर लागेल. क्रिप्टोमधून खरेदी केलेल्या मालमत्तेवरही 1% TDS कापला जाणार आहे. 2021-22 अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी घोषित केल्यानुसार वर्षाला 2.5 लाखापेक्षा जास्त PFवर आता कर आकारला जाणार आहे. आयकर रिटर्न फाईल केल्यानंतर अनेकदा करदात्यांना काही चुका केल्याचं लक्षात येतं, मात्र त्या चुका आता सुधारण्यासाठीही 2 वर्षांची मुदत मिळणार आहे. ॲक्सिस बँकेनेही सेव्हिंग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10,000 वरून 12,000 रुपये केली आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे रोखीने आता घेता येणार नाही आहेत. बचत खातं लिंक केल्यावर व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच हस्तांतरित केले जातील. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने GST अंतर्गत ई-इनव्हॉइस प्रसिद्ध करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे.